नमस्कार मित्रांनो, मी सुशील काय लग्नवाडी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल इनफो फ्रॉम सुशील वरती। मित्रांनो, आज आयपीएलच्या मॅच विषयी प्रेडिक्शन करणार आहोत आपण, आणि आजची जी मॅच आहे ती राजस्थान वर्सेस लखनौ म्हणजेच राजस्थान रॉयल वर्सेस लखनौ सुपर जायंट्स यांची मॅच आहे। मित्रांनो, ही मॅच राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळली जाणार आहे, आणि सवाई मानसिंगमध्ये जरी लोकांना बसण्यासाठी जागा कमी असली परंतु सवाई मानसिंगच्या बाउंड्री ह्या थोड्याशा मोठ्या आहे, जिथे सवाई मानसिंग स्टेडियममध्ये ड्यू फॅक्टर हा महत्त्वाचा असणार आहे। पहिल्या बॉलपासून ग्राउंडवर ड्यू पडणार आहे, आणि बॅटिंगसाठी हे पिच जसजसं मॅच प्रोग्रेस करेल तसतसं हार्ड होत जाणार आहे। मित्रांनो, आर अश्विनने सुद्धा सांगितलेलं आहे की बॅट्समनसाठी हे पिच नक्कीच हार्ड जाणार आहे। इथला प्रोजेक्टेड स्कोर माझ्या अंदाजे 160 ते 165 दरम्यान असणार आहे, आणि या मॅचमध्ये प्लेयर टू बी वॉच आउट म्हणजेच जो महत्त्वाचे प्लेयर असतील त्यांची माहिती देतोय। या मॅचमध्ये पहिला प्लेयर जो असेल तो KL राहुलने आजपर्यंत पाहिजे तसे परफॉर्मन्स दिलेले नाहीये, त्याच्यामुळे बहुतेक जण त्याला अवॉइड करताय। या हा प्लेअर तुम्ही ग्रँड लीगमध्ये नक्कीच ट्राय करा, आणि त्याला कॅप्टनही करू शकता ग्रँड लीगमध्ये। यानंतरचा जो प्लेअर असेल तो आहे यशस्वी जयस्वाल। यशस्वी जयस्वाल हा फुल फॉर्मॅट आहे, आणि याला स्मॉल लीग टीममध्ये घ्यायला अजिबात विसरू नका, कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, आणि ग्रँड लीगमध्ये टाळण्याचा प्रयत्न करा। बहुतेक एखाद्या तरी टीममध्ये त्याला घेऊ नका, जेणेकरून जर फ्लॉप जर गेलाच तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। यानंतरचा जो प्लेअर असेल तो जॉस बटलर हा देखील खूप फॉर्ममध्ये आहे, प्रत्येक मॅचमध्ये त्याचं योगदान आहे, आणि मागच्या मॅचमध्ये यशस्वी आणि जॉस बटलर हे दोघंही फेल गेलेले होते, हे विसरू नका। तर यानंतरचा जो प्लेअर असेल तो आहे यजुवेंद्र चहल। यजुवेंद्र चहल हा खूप महत्त्वाचा प्लेअर ठरू शकतो आजच्या मॅचमध्ये, कारण पिच बॅटिंगसाठी हार्ड होत जाणार आहे। तर तुम्ही यजुवेंद्र चहलला मिस करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका। मित्रांनो, हा होता आजच्या मॅचचा लेखजोखा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि